कोल्हापूरहून मुंबईकडे नि भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोला वाटर जवळ फुगा झालाय. आपण पाहताय सर दृश्य, महामार्ग रुंदीकरणाचं काम सुरू आहे. सध्या हा टेम्पो महामार्गाच्या कडेला असणाऱ्या सर्व्हिस रस्त्यामधील खड्ड्यात जाऊन कोसळलाय. यामध्ये टेम्पोचं सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामध्ये चालक जखमी झाल्याची देखील माहिती मिळते. सध्या अपघातग्रस्त टेम्पोचे आपण दृश्य कराड वाटर जवळची दृश्य पाहत आहे. आज सकाळी 7 सुमारास हा अपघात झालाय. यामध्ये टेम्पोचा चक्का तोडलाय. वीस ते 25 फूट खड्ड्यामध्ये हा टेम्पो जाऊन कोसळलाय. आयशर टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झालाय. कराड वाटरा जवळची आपण दृश्य पाहत आहे. चालकाला उपचारासाठी सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातग्रस्त टेम्पोचे आपण दृश्य पाहताय. टेम्पोचा कशा प्रकारे चक्का जोडला आहे. वाटर जवळ आयशर टेम्पोला अपघात झालाय. चालक यामध्ये जखमी झालाय.